वीएनआईटी के 170 सुरक्षा रक्षकों को नौकरी से बर्खास्त किया गया, जिससे वे बेरोजगार हो गए हैं। उनकी बहाली की मांग को लेकर जय जवान जय किसान संगठन के तत्वावधान में सोमवार को वीएनआईटी प्रवेश द्वार के सामने आंदोलन किया गया। एनआईटी प्रशासन को चेताते हुए 100 सुरक्षा रक्षकांना 170 यांना काही दिवसापूर्वी या सुरक्षा पदावरून काढण्यात आलं आणि नवीन कंपनीला त्यांनी काम दिलं। नवीन कंपनीने या लोकांना ठेवण्यास नकार दिला। आज 10-10 वर्ष झाले हे लोक महिला आणि पुरुष इथं सुरक्षा रक्षकाचं काम करून राहिले आणि हे होत असताना आज असा विषय आहे की हे 170 लोक बेघर झाले आणि ज्या पद्धतीनं ज्या कंपनीला यांनी काम दिलं आहे ती कंपनी एक भाजपच्या नेत्याची आहे। या VNIT मध्ये आता भगवाकरण होण्याचे चिन्ह दिसून राहिले आहे, कारण की या VNIT चे जे चेअरमन आहेत दमदार साहेब ते संघाचे एक आपला पदाधिकारी होते। हे स्मृती इराणीच्या एका बाईट्समध्ये ऑलरेडी दिलेलं आहे। आज ज्या पद्धतीनं म्हणजे बाकी समाजाच्या लोकांना काढून ह्या उच्च समाजाच्या लोकांना या ठिकाणी नोकरी देण्याचं काम VNIT करत आहे, हे ज्या या देशामध्ये पूर्ण चांगले चांगले सायंटिस्ट चांगले चांगले इंजिनियर इथून तयार झाले, जेव्हा इथे भ्रष्टाचार होत नव्हता आज त्या VNIT ला कलंक लागला भ्रष्टाचाराला। आज आम्हाला जी माहिती मिळाली की या डायरेक्टर लोकांनी 1 करोड रुपयाचं त्याला काम देण्याचं भ्रष्टाचार घेऊन काम दिलेला, म्हणून आजपासून या 170 कर्मचाऱ्यांसहित जय जवान जय किसान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कारण की माननीय महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी सुद्धा पडोळे साहेबांशी जेव्हा फोनवर बोलले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मधला रस्ता काढू, पण माननीय पडोळे साहेब हे कोणाच्या दबावाखाली काम करून राहिले की या केंद्र शासनाच्या सरकारच्या दबावाखाली काम करून राहिले हे आम्हाला अजून काही कळलं नाही। पण उद्यापासून आमचं साखळी उपोषण हे कंटिन्यू राहील आणि मी परत मीडियाच्या माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींना सांगतो की या 170 लोकांचं जीवन बेघर झालेलं आहे, याच्यासाठी तुमची आम्हाला मदत लागेल। जनतेपर्यंत आणि या प्रशासनापर्यंत आमचा आवाज तुम्ही पोहोचवावा अशी मी विनंती करतो आणि परत उद्या सकाळी 11 वाजेपासून साखळी उपोषण आहे याची तुम्हाला माहिती।